बातमी आहे अजितदादांच्या संदर्भातली. अजित पवार पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेले आहेत. ज्यांना माझ्यासोबत यायचंय त्यांनी माझ्यासोबतच यावं, ज्यांना दुसऱ्या बाजूला जायचंय त्यांनी तिथे जावं. माझ्या बाजूनं म्हणजे काय, हुकुमशाही आहे का, असा सवाल त्यांनी केलेला आहे. तसंच माझ्या मतदारांशी मी काय बोलावं तो माझा अधिकार आहे, असंही त्यांनी खडसावलेलं आहे. महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, त्यांच्या विरोधात कोण उमेदवार आहे का, असा सवाल त्यांनी केलेला आहे. आता तरी देशाला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पंतप्रधान पदाचा दुसरा कोणीही उमेदवार पाहायला मिळत नाही, असंही ते म्हणाले. ज्यांना माझ्याबरोबर यायचंय त्यांनी माझ्याबरोबरच या, ज्यांना दुसऱ्या बाजूने जायचंय तर त्यांनी दुसऱ्या बाजूने. माझ्या काय पे काय हुकुमशाही आहे माझ्या बाजूने. ज्यांना यायचं असेल त्यांनी मग माझी बाजू घेतली तर दुटप्पी भूमिका घेऊ नका असं म्हटलं. मेहरबानी करा, खरं जे बोलतो तेच सांगा. अजित पवारांनी शरद पवार गटावरती पुन्हा एकदा टीका केलेली आहे. सध्या निवडणुका जवळ आलेले आहेत, त्यामुळे एक एक पदयात्रा काढली जाते तर कोणाला संघर्ष यात्रा सुचते आहे. चालायचंच लोकशाही आहे असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांनाही टोला लगावलाय. निवडणुका आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक एक पदयात्रा अनविदयात्रा, कुणाला संघर्ष यात्रा सुचते कुणाला पदयात्रा सुटली सुचती. चालायचं, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे. पदयात्रा काढा, मी पण सगळ्यात साई तालुक्यामध्ये सांगतो की काय कशा पद्धतीनं ह्यांची भूमिका होती आणि तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये पाहिलंय.